आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस महिला आघाडीचा विस्तार करण्यात आला आहे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ रेखा चव्हाण आणि शहराध्यक्षा करुणा जमदाळे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्राचे पदाचे वाटप देखील करण्यात आले. काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत शेकडो महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या नियुक्ती विधानसभेच्या अनुषंगाने करण्यात आल्याचे काँग्रेस नांदेड शहराध्यक्ष करुणा जमदाळे यांनी सांगितले. आमची आज शहराची आणि ग्रामीण भागाची विस्तारित आमच्या कार्यकारिणीचा विस्तार आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळे तालुका अध्यक्ष आणि शहरातील सगळे विविध पद या ठिकाणी आम्ही आज पदभार त्यांना सोपवलेला आहे. आणि येत्या विधानसभेच्या अनुषंगाने काय काम करायला पाहिजे याचा निर्देश डॉक्टर करुणाताई जमदाळे शहराध्यक्ष आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आमच्या सर्वानुमते आम्ही या ठिकाणी एक ठराव पण पास केलेला आहे. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी इंडिया आघाडीचं जर सरकार आलं तर आम्ही 33% आरक्षण येत्या विधानसभामध्ये लागू करू असं त्यांनी त्या ठिकाणी एक वचन शब्द महिलांना दिलं होतं. कारण मोदींनी जो त्यांचं सरकार असताना मागच्या वर्षी जे 33% महिलांचं आरक्षणाचं विधेयक पास केलं होतं ते विधेयक त्यांनी फक्त पास केलं पण लागू नव्हतं केलं, तर त्याचवेळेस राहुलजींनी हा शब्द दिलेला होता. आणि या ठिकाणी तशा हालचालीसुद्धा वरिष्ठ लेवलवर या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज एक ठराव पास केलेला आहे नांदेड जिल्हा आणि शहराच्या वतीने की महिलांना 33% विधानसभेमध्ये आरक्षण द्यावं. मी शहराध्यक्ष म्हणून आणि आमच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही आमची बॉडी विस्तारित केलेली आहे. आम्ही माझ्या शहराध्यक्षाच्या सर्व जवळपास 10 नियुक्तीपत्र आज देऊन 10 महिलांना या ठिकाणी पद देऊन माझ्या या शहराच्या बॉडीचा विस्तार मी केलेला आहे. आणि पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे आणि जिल्हाध्यक्ष आमचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर आणि कदम साहेब उत्तरचे जिल्हाध्यक्ष आणि रेखाताई चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज ते नियुक्तीपत्र मी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि महिलांना पक्षाचं ध्येयधोरण आणि एक महिलांच्या विधानसभेमधला हा आरक्षणाचा ठराव आम्ही या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि मी शहराध्यक्ष आम्ही दोघींनी मिळून या ठिकाणी मांडला आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो सर्वानुमते या ठिकाणी पास करून उद्या आमच्या 15 तारखेच्या प्रदेशाध्यक्ष सव्वालाखेताई यांनी मीटिंग बोलवली आहे. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही तो ठराव उद्या सादर करणार आहोत नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं. आणि महिला काँग्रेसचं जे काम आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये विस्तारित व्हावं आणि लोकसभेच्या दणदणीत विजयानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आपली इंडिया आघाडीची आणि काँग्रेस पक्षाची अशीच भरभराटी हो या सदिच्छेनं आम्ही या ठिकाणी हे सर्व काम करत आहोत, बॉडीचा विस्तार करत आहोत. आणि आज आमची ही मीटिंग जवळपास 40 ते 50 महिला आम्ही या ठिकाणी आलो आहोत एकत्र आणि सगळ्यांनी मिळून काँग्रेस पक्षाचं छान काम करण्याचा आणि लोकसभेसारखाच दणदणीत विजय काँग्रेस पक्षाला मिळवून देण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी आज या मीटिंगमध्ये घेतलेला आहे. किसान फॅशन मॉलचा आषाढ आश्चर्य सेल, मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू 60% डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त 300 रुपये किलो. किसान फॅशन मॉल, ITI चौक नांदेड, वसमत रोड परभणी, शाहू चौक उदगीर.